आणि यानंतर एक अपडेट, थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांची एक पत्रकार परिषद होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या निशाण्यावर आज नेमकं कोण असणार आहे या संदर्भातली उत्सुकता आहे. दुपारी 4:30 शिवसेना भवनमध्ये आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा उद्देश नेमका काय आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. मात्र शिवसेना भवनामध्ये आज संध्याकाळी 4:30 या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आदित्य ठाकरे हे सध्या त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. याशिवाय महाराष्ट्रातले विविध दौरेसुद्धा करत आहेत. या सगळ्या संदर्भात ते काही बोलणार आहेत की महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या काही वादांच्या पार्श्वभूमीवर ते काही भूमिका मांडणार आहेत. या सगळ्याकडे लक्ष लागलेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या निशाण्यावर आज कोण असणार आहे याकडेही लक्ष लागलं आहे. दुपारी 4:30 ही पत्रकार परिषद होईल शिवसेना भवनमध्ये. अधिक माहिती राजू सोनावणे देत आहेत. राजू, आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे शिवसेना भवन या ठिकाणी पार पडणार आहे. साहजिकच आहे का ह्या पत्रकार परिषद घेत असताना राजकीय जे काही सध्या परिस्थिती आहे यावरती आदित्य ठाकरे जे आहे ते बोलण्याची जास्त शक्यता आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की राजकीय परिस्थिती सगळ्यात महत्वाचे राज्यपालांनी आतापर्यंत केलेले वादग्रस्त वक्तव्य याच्यावरती सुद्धा आदित्य ठाकरे बोलू शकतील हे समोर आलेलं आहे. यावर सुद्धा बोलण्याची जास्त शक्यता आहे. या सगळ्या विषयाला घेऊनच शिंदे गटासंदर्भात सुद्धा आज समाचार घेण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे 4:30 ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आदित्य ठाकरे काय मुद्दे मांडत किंवा टीका करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील. कविता, धन्यवाद राजू या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.